विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती, ऐका त्यांचे विचार, मते आणि माहिती संवाद प्रहरच्या माध्यमातून। आता दर शनिवारी राम प्रहर आणि मल्हार टीव्हीवर। नमस्कार, मी नितीन देशमुख, राम दैनिक राम प्रहर आणि मल्हार टीव्हीच्या संवाद प्रहर या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्यासोबत आहेत पनवेल येथील लोकप्रदिषद या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अशोक गायकवाड सर। नमस्कार सर। नमस्कार। आमच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मी स्वागत करतो। सर, मला सांगा, लोकपरिषद ही संस्था स्थापन करण्यापूर्वी आपण काय करत होता? नमस्कार, मी अशोक गायकवाड। सरांनी आत्ता मला जो प्रश्न केलेला आहे की लोकपरिषद स्थापन करण्याअगोदर आपण काय करत होता, त्यापूर्वी मी कॉलेजन शिक्षण घेत असताना की वेगवेगळ्या माध्यमातून लोकांचे प्रश्न किंवा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक चळवळी केलेल्या आहेत आणि त्या चळवळीच्या माध्यमातूनच मी समाजसेवेकडे वळलो। मग ही लोकपरिषद संस्था स्थापन करावी असं आपल्याला काय वाटत? ज्यावेळेस आम्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत होतो किंवा हॉस्टेलमध्ये जे विद्यार्थी राहत होते, गोरगरीब विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलने, संप वगैरे केलेला आहे आणि त्याच्यातूनच आम्हाला की असं आमच्या मनामध्ये निर्माण झालं की बाबा काहीतरी केलं पाहिजे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्या उद्देशानेच आम्ही ह्या समाजसेवेमध्ये उतरलो। ही लोकपरिषद या संस्थेच्या माध्यमातून आपण काय करता नक्की? लोकपरिषद या संस्थेच्या माध्यमातून आम्ही HIV/AIDS अवेअरनेसचा प्रोग्राम राबवला जातो, जेणे की सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, म्हणजे नॅको एक संस्था आहे, नॅकोच्या अंतर्गत आम्ही हे सगळे उपक्रम राबवतो। HIV/AIDS हा स्टॉप करण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतात त्या सगळ्या आम्ही नॅकोच्या गाईडलाईनप्रमाणे आम्ही काम करत असतो। आपल्या पनवेलमध्ये आज बार संस्कृती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि या बारमुळे अनेक महिला या बारमध्ये काम करत आहेत, त्यांच्याबद्दल आपण या संस्थेच्या मार्फत काय करता? ॲक्च्युली पनवेलमध्ये जवळजवळ 40 ते 43 बार अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये काही चालू आहेत, काही बंद आहेत आणि प्रत्येक बारमध्ये अनेक मुली काम करत आहेत। आता त्यांचं काम म्हणजे कसं, पुरुषांना सर्व्हिस देणे अशा अनेक वेगवेगळ्या माध्यमातून ते काम करतात। त्यांना आमच्या संस्थेतर्फे त्यांचे आरोग्य अबाधित राहावं, त्यांचं म्हणजे त्यांना सुरक्षा मिळावी अशा प्रश्नासाठी आम्ही त्यांना आरोग्य सुविधा पुरवतो। आरोग्य सुविधामध्ये मॅक्झिमम कंडोम पुरवणे किंवा ते आजारी पडले असता त्यांची तपासणी करणे, आरोग्य तपासणी करणे, ह्याच्यातून जर काही प्रॉब्लेम उद्भवला असेल तर ते प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो। या महिलांची तपासणी करण्यासाठी आपल्या सहकारी किंवा आपल्याकडे काम करणारे जी लोक जातात तेव्हा त्यांना त्या बारमध्ये काय अडचण येते का, की त्या बार मालकांकडून काय आढळणूक होते का? ज्यावेळेस आम्ही ह्या कामाला सुरुवात केली, सुरुवातीला आम्हाला थोडासा त्रास झाला किंवा जे बार ओनर आहेत किंवा तिथले लोक, जे कोणी मॅनेजमेंट आहे, ते आम्हाला सहकार्य करत नव्हते। कारण हळूहळू, कारण आता बऱ्याच वेळ झाला की 10-15 वर्ष आम्ही त्या ओनरशी किंवा त्या बारशी आम्ही संबंधित आहोत, त्याच्यामुळे त्यांच्यासोबतचा रॅपो एवढा वाढलेला आहे की आम्हाला म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही। उलट ते आम्हाला स्वतःहून ते बोलवतात, बाबा आमच्याकडं नवीन मुली आहेत, त्यांची वेळेवर तपासणी करावी म्हणून ते आम्हाला बोलावून घेतात आणि मग त्या मुलींची तपासणी केली जाते। आपल्या संस्थेतर्फे सेक्स वर्कर्सवरती पण काम केलं जातं, ज्या रस्त्यावर उभ्या असतात किंवा इतर ठिकाणी असतात, ते कशा प्रकारे तुम्ही त्यांची तपासणी करता? जे सेक्स वर्कर आहे, म्हणजे आमचे सेक्स वर्कर मध्ये कसं, स्ट्रीट बेस आहे, लॉज बेस आहे, ब्रॉथल बेस आहे आणि बार बेस आहे, ह्या सगळ्या लोकांसाठी आम्ही काम करतो। आता स्ट्रीट बेसवर ज्या उभ्या असतात मुली, हे म्हणजे काम करत असताना त्यांना माझे कार्यकर्ते किंवा माझा स्टाफ जाऊन त्यांना प्रत्यक्षात भेटतो आणि HIV बद्दल किंवा STI बद्दल ह्याच्यामधून जे काही प्रॉब्लेम उद्भवतात त्यांच्याबद्दल माहिती देतात, त्यांना ऑफिसमध्ये बोलावलं जातं आणि डॉक्टराकरवी त्यांची तपासणी केली जाते।
त्यांचे डॉक्टरांकडनं बाहेर गर्ल्स म्हणा किंवा स्टेट गर्लची तुम्ही जेव्हा तपासणी करता तेव्हा ज्या दवाखान्यात जातात त्यावर तुम्हाला दवाखान्यात कसं काय वाटतं, म्हणजे दवाखान्यात गेल्यानंतर तुम्हाला तिथे सहकार्य मिळतं का हॉस्पिटलमधनं? हो नक्कीच, आम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जावं लागतं ऑलवेज. ज्या वेळेस आम्ही त्यांची रक्त तपासणी केली जाते, सपोज आम्हाला पॉझिटिव्ह मुलगी एखाद्या वेळेस जर सापडली तर त्या मुलीला घेऊन आम्हाला आय सी टी सेंटरला जावं लागतं. मग तिथे गेल्यानंतर तिथले जे काउन्सिलर आहेत ते प्रॉपर वेळेत त्यांची काउन्सिलिंग करून मग त्यांना पुढील ट्रीटमेंटसाठी ए आर टी सेंटरला पाठवलं जातं. जर एखाद्या बारमधली मुलगी पॉझिटिव्ह असं तुम्हाला कळलं तर तुम्ही तिला कसं काय तिला सांगता की बा तू पॉझिटिव्ह आहेस? कारण त्या बारच्या मालकाला कळलं तर तिची नोकरी जाऊ शकते. मग अशा वेळेला तुम्ही काय करता? अशा वेळेस आम्ही ज्या मुलगी आम्हाला पॉझिटिव्ह सापडते त्यावेळेस त्या मुलीला अगोदर विश्वासात घेतो, पण तात्काळ तिला तिथे रिझल्ट आम्ही सांगत नाही, तिला आम्ही ऑफिसला बोलवतो, आमच्या कार्यालयात बोलवतो. मग तिथे प्रॉपर वेळेला आमचे जे काउन्सिलर आहेत, आमचे डॉक्टर आहेत, तिची काउन्सिलिंग केली जाते. त्यानंतर तिला आय सी टी सेंटरला घेऊन तिथल्या काउन्सिलरकडून काउन्सिलिंग करून मग तिची परत तपासणी केली जाते आणि मग ए आर टी सेंटरला पाठवलं जातं. पण अशा वेळेला बार मालकाला कळल्यावर तिला कामावरून काढून टाकण्याची भीती असते ना? हा पण प्रश्न आहे. ज्या वेळेस बार ओनरला कळतं त्यावेळेस बार ओनर तिला म्हणजे काढून टाकण्याच्या मनस्थितीत असतो, परंतु आमचे कार्यकर्ते त्यांना एवढं समजावून सांगतात की बाबा हिची रोजी रोटी गेली नाही पाहिजे, हिला म्हणजे प्रोटेक्शन आम्ही देऊ किंवा तिला वेळेवर हिची ट्रीटमेंट करू, त्यामुळं तिला कामावर काढू नये म्हणून आम्ही त्यांना विनंती करत असतो आणि ते थांबवतात पण. त्या तुमचे कार्यकर्ते ज्या वेळेला संध्याकाळच्या वेळात किंवा असे बारमध्ये जातात त्यावेळेला तिथे असलेले गिराईक किंवा आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांकडून त्यांना काही त्रास होतो का? हा, असे प्रसंग अनेक वेळा आलेले आहेत की माझ्या कार्यकर्त्यांना कस्टमर म्हणजे मुलींना आमच्या सरळ सरळ त्यांनी काही वेळेला म्हणजे टॉन्ट मारतात किंवा तुम्ही पण हे काम करता का, अशा पद्धतीने ह्यांना रेट पण विचारलं गेलं, तुमचा रेट काय, तुमचा ड्रेस कोड आता असा आहे का, तुम्ही बारमध्ये काम करता, अशा पद्धतीचे अनेक प्रसंग आम्हाला आलेले आहेत. त्यावेळेला काय करतात? त्यावेळेस आम्ही शांत राहतो आणि त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो ह्याच्या पलीकडे आम्ही काय करत. आता एखाद्या मुली पॉझिटिव्ह आहे हे कळल्यानंतर तिने औषधं ती घेते का नाही, तिला योग्य ट्रीटमेंट मिळते का नाही, याबाबत तुम्ही काय काळजी घेता? ज्या वेळेस एखादी मुलगी पॉझिटिव्ह येते तिला माझे कार्यकर्ते एव्हरी टाइम म्हणजे तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, ती गोळ्या घेते का नाही, ए आर टी सेंटरला जाते का, आम्ही बोलावल्यावर येते का नाही, म्हणजे हे सगळं ट्रॅकिंगमध्ये असतं आमच्या. तिला आम्ही म्हणजे असं सोडतच नाही, ज्या सापडल्यानंतर तिला औषध तिला देतोच देतो. आता यासोबतच तुम्ही ट्रान्सजेंडरवरती पण काम करता असं कळलं, त्याच्यासाठी काहीतरी वेगळीच संस्था स्थापन केली का? नक्की, आम्ही आश्रय सोशल फाउंडेशन नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून जे तृतीयपंथी समुदाय आहे रायगड डिस्ट्रिक्टमध्ये त्यांच्यावर आम्ही सध्या सर्वेक्षणाचं काम सुरू केलेलं आहे. त्या सर्वेक्षणाच्या अंतर्गत ही तृतीयपंथीयांना वोटर आय डी, रॅशन कार्ड, आधार कार्ड ह्या सगळ्या सुविधा देण्याचं काम आम्ही करत आहोत सध्यास्थितीत. हे करताना तुम्हाला शासनाकडून काय सहकार्य मिळते? ऍक्च्युली शासनाकडून तर सध्या आम्हाला एक हाच प्रोजेक्ट दिलेला आहे की म्हणजे जिल्हास्तरीय त्या लोकांनी आम्हाला एक प्रोजेक्ट दिलेला आहे की त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्ही ह्या लोकांना कव्हर करायचं आहे की रायगड जिल्ह्यामध्ये किती ट्रान्सजेंडर आहेत, प्रॉपर इथलेच आहेत का, ते कुठून बाहेरून आलेले आहेत का, ह्या सगळ्यांची आम्ही माहिती घेऊन आम्ही त्यांना रिपोर्ट सादर करणार आहोत. मध्यंतरी तुम्ही एक ट्रान्सजेंडरचा इलेक्शन का वोटर कार्ड तयार करण्यासाठी असा कॅम्प घेतला होता, पण त्यातनं बऱ्याचशा जणांना मिळालं नाही असं समजतं, तर काय प्रकरण घडलं? आम्ही बऱ्याच वेळेला त्यांची कार्यशाळा आयोजित केलेली आहे, म्हणजे गव्हर्नमेंटच्या वतीने शासनाच्या वतीनेच अनेक वेळा त्या कार्यशाळेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं वोटर आय डी त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु काय झालं की आम्ही जवळजवळ 60-70 लोकांचे फॉर्म भरले की त्यांना वोटर आय डी मिळावी म्हणून, परंतु आम्ही फॉर्म भरल्यानंतर सुद्धा
काही लोकांनाच वोटर आय डी मिळाले, परंतु बाकीच्या लोकांना अद्यापपर्यंत ते वोटर आय डी मिळालेलं नाही. ते न मिळण्याबद्दल काय कारण तुम्हाला सांगण्यात आलं? आम्ही बऱ्याच त्यांना भेटलेलो आहे की ज्या ठिकाणी आम्ही फॉर्म भरले त्यांना जाऊन विचारणा केली असता ते तुमच्या पत्त्यावर गेले असेल, असे वेगवेगळे उडवाउडीचे उत्तर आम्हाला मिळाले. आता जर मग ज्या ट्रान्सजेंडरनं अशी वोटर कार्ड किंवा त्यांचे रेशन कार्ड संबंधी प्रॉब्लेम झाले आणि ते मिळाले नाही, तर ते तुमच्या इथे येऊन भांडण भांडण करतात का? ऑलवेज, म्हणजे ते बऱ्याच वेळा आम्हाला अरे रावीची भाषा करणार, तुम कुछ काम नाही करते है, तुम खावडी का काम करते है, असे वेगवेगळ्या भाषेत, म्हणजे त्यांची जी प्रचलित भाषा आहे त्या भाषेत आम्हाला शिवीगाळ करतात. आमच्या मुली आहेत, मुलींच्या समोर म्हणजे विभत्स प्रकार करतात, तरी पण आम्ही सहन करतो. म्हणजे कुठे कंप्लेंट केली नाही, जर कंप्लेंट केली तर मग त्यांचं सगळंच बंद होऊन जातं, म्हणजे त्यांचं जे मागून खातात ते सगळं बंद होतं, म्हणून आम्ही तात्पुरतं त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मध्यंतरी शासनाने त्यांच्यासाठी घरांची योजना, घरकुल योजना काढलेली आहे, ते योजनेबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे? तर पनवेल महानगरपालिकेच्या वतीने की एक सामाजिक तज्ज्ञ अधिकारी आहे, त्यांचं नाव आहे स्वप्नाली चौधरी मॅडम, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या तृतीयपंथीयांना घरं उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि त्या मॅडमनं जवळजवळ 35 लोकांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे की ह्यांना पक्के घरे मिळावेत म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे. असे किती जणांचे फॉर्म आपल्याकडे भरले गेलेले आहेत? जवळजवळ 35 लोकांच्या आम्ही त्यांचे फॉर्म भरलेले आहेत, त्यांना कदाचित फ्युचरमध्ये मिळू शकतं घर. आणि पिंक रिक्षामध्ये साठी सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी चालू आहे ना प्रयत्न? नक्कीच, त्यासाठी चौधरी मॅडमनेच आम्हाला एक सजेशन दिलं होतं की तुम्ही तृतीयपंथीयांचे बचत गट बनवा आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून जे बचत गटामध्ये लोक आहेत तृतीयपंथी आहेत त्यांना आम्ही महानगरपालिकेतर्फे रिक्षा उपलब्ध करून देऊया. आणि त्याचं संपूर्ण म्हणजे ट्रेनिंग, ड्रायव्हिंगचं लायसन्स हे सगळं ते स्वतः मिळवून देणार आहेत. सर, हे सगळं करत असताना ह्या तृतीयपंथीयांकडून तुम्हाला कसं सहकार्य मिळतं? हां, एवढं करून सुद्धा त्या लोकांना आम्ही अगदी जवळ बसून त्यांचे सगळेचे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतोय की बाबा तुम्ही हे करा ते करा, परंतु त्यांना एक सवय लागलेली आहे की फक्त भीक मागून खाणे, मंगती करणे, आणि ह्याच्या पलीकडे त्यांना काही करायची म्हणजे त्यांच्यात हे मनस्थिती नाही येते. त्यांच्यामध्ये असं ऐकले बरेच उच्च शिक्षित आहेत, कमीत कमी मॅट्रिक पास तर बऱ्याच जणी आहेत, मग यांना काही नोकरी करण्यासाठी किंवा याच्यासाठी तुम्ही काय त्यांचं काउन्सिलिंग करता का? ह्यासाठी आम्ही ज्यावेळेस आमची कलेक्टरसोबत मीटिंग असते किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याबरोबर आमची चर्चा होते, त्या प्रत्येक चर्चेमध्ये आम्ही ह्या तृतीयपंथीयाबाबत किंवा ह्यांना रोजगार मिळावा किंवा हे सुशिक्षित आहेत ह्यांना कुठेतरी काम मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न चालू आहेत आमचे. आणि तसं आम्ही सरांना वगैरे आम्ही सांगून ठेवलेलं की बाबा ह्या लोकांना कुठेतरी रोजगार उपलब्ध करून द्यावा. सर, जसं तृतीयपंथीयांच्या रोजगारासाठी करतात, तसं ज्या काही बारबाला आहेत किंवा सेक्स वर्कर आहेत की ज्यांना या धंद्यातून बाहेर पडायचं आहे यांच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत का? हा, त्या मुलींसोबत सुद्धा आम्ही बरेच प्रयत्न केलेले आहेत की त्या मुलींना आम्ही पार्लरचं कोर्स करण्यासाठी आम्ही हे केलं होतं, वर्कशॉप टाकला होता, वर्कशॉप केलेले आहेत. त्याचबरोबर कॉम्प्युटर, ज्या मुलींना कॉम्प्युटर करायचं आहे त्या मुलींसाठी सुद्धा आम्ही कॉम्प्युटर कोर्स करण्यासाठी ऍडमिशन दिलेलं होतं, परंतु लॉकडाऊनमध्ये ते सगळं बंद पडलं. पण अशा आहे ना कोणाला ज्याला नोकरी करण्याचं वाटतं किंवा असे तुम्ही नोकरी मिळवून द्यायचा प्रयत्न केला, तर त्या मध्यंतरी मी ऐकलं होतं तुम्ही काहीतरी त्यांना बचत गटामार्फत दुकान पण चालू करून द्यायचं असं चाललं होतं, तर अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला त्यांना जर दुकान चालू केलं तर कुठे काय अडचण आलेली आहे का किंवा काय असं घडलंय का? हो, ॲक्च्युली काय झालं, आम्ही ह्या महिलांना त्या व्यवसायातून बाहेर काढण्याचा अटोकाट प्रयत्न केलेला आहे आणि त्या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आम्ही एक कटलरीचं एक शॉप त्यांना ओपन करून दिलेलं होतं, परंतु आजूबाजूचे आपले सर्वसामान्य लोक त्यांची जे दुकानं आहेत ह्या मुलींना त्यांनी त्रास दिला आणि ते दुकानच बंद करायला लावलं. ज्यावेळेस त्यांना कळलं की अरे ह्या मुली बारगर्ल्स आहेत, ह्या सेक्स वर्कर आहेत, ते आपल्या आजूबाजूला नको म्हणून ते आमचं दुकानच बंद करून टाकलं त्या लोकांनी.
म्हणजे समाजाकडून त्यांना बाहेर पडण्यासाठी मदत होत नाही असं तुम्हाला वाटतं? 100% समाजाकडूनच ह्या गोष्टीला विरोध होतो. जर काही मुली बाहेर येण्याचा प्रयत्न करतात तिथे आपणच त्यांना विरोध करतो की हे आमच्या सोबत नकोय, त्यामुळे त्या मुली पण आता पुढे यायला तयार होत नाहीत. आता जर या धंद्यामध्ये पाहिलं तर बार्बरच्या धंद्यामध्ये किंवा सेक्स वर्करच्या धंद्यामध्ये जास्तीत जास्त मुली बांगलादेशी आहेत की पश्चिम बंगालकडच्या आहेत असं म्हणतात ते खरं आहेत? आणि आमच्या अभ्यासानुसार तर पश्चिम बंगालच्या तर मुली आहेत आहेत, त्याचबरोबर UP, हरियाणा, पंजाब, आंध्रा, कर्नाटका ह्या मुलींचा भरणा सुरुवातीला जास्त होता. आणि आत्ता लॉकडाऊन नंतर ह्याच्यामध्ये मराठी मुली सुद्धा इन्वॉल्व्ह झालेल्या आहेत हे आमच्या निदर्शनात आले. मोठ्या प्रमाणात मराठी मुली आलेल्या आहेत, बऱ्याच मुली त्याच्यामुळे ह्या व्यवसायामध्ये इन्वॉल्व्ह झालेले. सर, तुम्ही असं ऐकलं की तुम्ही या लोकांचा धान्य मिळावं यासाठी तुम्ही एक रेशन दुकान बचत गटामार्फत चालवायला घेतले, ते काय आहे? लॉकडाऊन मध्ये ह्या मुलींची एवढी फरफटत होत होती की त्यांना कोणीही रॅशन किंवा असं कुठलंच साधन उपलब्ध नव्हतं. सर्वसामान्य लोकांकडे अनेक मदत यायची, परंतु ह्या बार गर्ल्स आणि सेक्स वर्कर आणि तृतीयपंथी ह्या लोकांकडे कोणीच बघत नव्हतं. अशा वेळेस माझी संस्था ह्यांना मदत केलेली आहे. जवळजवळ 2-2.5 वर्ष आम्ही त्यांना रॅशन पुरवठा केलेला आहे. तीही मुंबईच्या युनायटेड वे नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेशी आमचं टायअप झालेलं होतं. त्या लोकांनी आम्हाला हे धान्य पुरवठा केलं आणि प्रत्येक मुलीला जवळजवळ 2-2.5 वर्ष आम्ही धान्य दिलेलं. आता तुम्ही रेशन दुकान चालू केलं, त्याचा तुमचा अनुभव कसा? मग त्या पिरियडमध्ये जर ह्या मुलींची फरफटत होत होती, मग त्यावेळेस जिल्हा पुरवठा अधिकारी त्याने आम्हाला एक सजेशन दिलं होतं की तुम्ही एक रॅशन दुकान चालवा, तुम्ही स्वतः इकडं तिकडं करण्यापेक्षा त्या दुकानाच्या माध्यमातून ह्या मुलींना म्हणजे धान्य मिळेल आणि त्या उपाशी राहणार. मग त्या उद्देशानेच आम्ही हा दुकान चालू केलं होतं, परंतु आमचा जो उद्देश होता तो उद्देश काय साध्य झालेला नाही. जे आम्हाला लिस्ट दिली गेली त्या लिस्टमध्ये आमचा सेक्स वर्कर एकही नाही आहे, बाकीचे सर्वसामान्य लोक असल्यामुळं तो प्रॉब्लेम येतोय. आणि जे धान्य वेळेवर यायला पाहिजे ते धान्यच येत नाही, त्यामुळे ते वाटप कसं करायचं, कुठे करायचं, हा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे. मग आता ज्यांना धान्य मिळत नाही ते लोक तुमच्याकडे येऊन आता तुमच्या संस्थेच्या ऑफिसमध्ये येऊन गोंधळ घालत असतील? 100% दररोज आमच्या लोक बाहेरून येतात की तुम्ही मुद्दामहून तुम्ही आम्हाला रॅशन देत नाही, तुम्ही काहीतरी घोळ करताय, अशा पद्धतीचे आम्हाला विनाकारण शिवाय ऐकायलाच भाग पडत आहे. धान्य वेळेवर मिळत नाही याबद्दल तुम्ही काही तक्रारी केल्यात का? तक्रार म्हणजे काय, जे वरिष्ठ आहेत त्यांना आम्ही वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केला की सर वेळेवर धान्य येत नसल्यामुळं आम्हाला अशा अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे, त्यासाठी तुम्ही आम्हाला वेळेवर. ऑनलाइन थर्म इम्प्रेशनचा काहीतरी प्रकार आहे ना धान्य द्यायचं, ते काय आहे आणि त्याच्यात काय अडचण येते? आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, जे ऑनलाईन पद्धतीने धान्य वाटप करायचं आहे त्यामध्ये जे मशीन दिलेली आहे ते थंब दिल्याशिवाय ते येत नाही, परंतु मशीन ऑलवेज बंद असते, ते कधी तरी चालू होते कधी बंद होते. आता जवळजवळ 2 महिन्यापासून ते मशीन सारखी बंद पडलेली असते. मग अशा वेळेस तुम्ही काय करता? अशा वेळेस आम्ही रॅशन देऊ शकत नाही, वरिष्ठांना आम्ही सांगतो, वरिष्ठ सांगतात की आम्ही लवकरच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आता तुम्हाला तो धान्याचा जो कोटा येतो तो कसा येतो, की तुम्ही वितरण केलेला आहे त्याच्यावर अवलंबून असतो का तुम्हाला दरमहा ठराविक कोटा येत राहतो? ऍक्च्युली ठराविक कोटा आहे तो संपूर्ण यायला पाहिजे, परंतु तसं न होता जे आम्ही किती धान्य वाटप केले त्याच्यावर ते डिपेंड आहे. पण आता हे मशीन बंद पडल्यामुळे आम्ही धान्यच वाटप केलं नाहीये, तर मग पुढचं धान्य कसं येणार? मग तुम्ही ज्या मूळ उद्देशाने रेशन दुकान घेतलं तो जो उद्देश होता त्या लोकांना तुम्ही ह्यातनं धान्य देऊ शकला नाही, कारण यांनी लिस्ट वेगळी दिली, म्हणजे तुमचा तो उद्देश तिथे पूर्ण होऊ शकत नाहीये. मग अशा वेळेला आता तुम्हाला काय वाटतं की त्या लोकांना धान्य पुरवण्यासाठी शासनाने काही वेगळं करायला हवंय का, की त्या लोकांना मदत करता येईल याच्यासाठी तुम्ही काय करता? ह्या संदर्भात माझं पूर्वीचं नाव हे होतं आणि यानंतर माझं हे नाव आहे असं नाव आहे. त्यांना जे त्यांच्या गावाहून दाखले आणावे लागतात ते दाखले आणण्यासाठी ते जाऊ शकत नाही असं काय? मागच्या वेळेला मी काही जणांशी बोलताना त्यांनी सांगितलं की आमच्या गावाला जाऊन आम्ही दाखले आणू शकत नाही, तर त्याबाबत शासनाने काय केलेलं आहे?
ऍक्च्युली आता हे तृतीयपंथीय गावाला जाऊ शकत नाही, कारण ते घरी माहिती झाल्यामुळं ते घरचे लोकांनी त्यांना बाहेर हाकलून दिलेलं आहे, ते परत जातील कसं म्हणून ते विना कागदपत्राचे ते इकडे तिकडे फिरतात, भीक मागतात आणि हे करतात. त्याच्यासाठी शासन काहीच करू शकत नाही. म्हणजे करायला पाहिजे त्याने की बाबा हे डॉक्युमेंट म्हणजे डॉक्युमेंटमध्ये शिथिलता. आता सपोज याला हा तृतीयपंथी आहे तर तृतीयपंथीयांना त्या टीजी कार्ड उपलब्ध करून देणं, आधार कार्ड उपलब्ध करून देणं किंवा रॅशन कार्ड उपलब्ध करून देणं हे सगळं शासनाच्या वतीने करून त्यांना दिलं पाहिजे. परंतु काय होतं आता एक संजय गांधी निराधार योजना आहे ती ह्यांना लागू करण्यासाठी इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता असते, पण ही इन्कम सर्टिफिकेट काढणार कोण? आणि तेही फक्त 15,000 त्यांचं इन्कम त्या स्कीमला लागू आहे, 15,000 परंतु इन्कम ते कुठून काढणार ते? एक तर त्यांच्याकडे म्हणजे व्यवसाय नाही आहे की मजदुरी करत नाही, फक्त भीक मागून खातात, मग ते आम्ही कुठून काढायचं हा प्रश्न त्यांच्या समोर असतो. पण ते आता त्या अशा लोकांना कार्ड द्यायला पाहिजे, मग ते जर भीक मागत आहेत त्यांना भीक मागू नये असं कर त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता की ते आता आपण बघतो प्रत्येक सिग्नलवर भीक मागत असतात किंवा काही जण घरोघरी जातात, काही जण कुठे बारसं असेल मुलगा जन्माला आला की जातात आणि पैसे मागतात, तर हे होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मग त्यासाठीच तर आमचा प्रयत्न आहे की बाबा हे लोक असं भीक मागून खाऊ नये, त्यासाठी ह्यांना कुठेतरी काम उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे की बाबा ह्यांना आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये स्टॉल ओपन करून द्या, छोटासा उद्योग करून द्या, छोटासा कुठले तरी एक जॉब मिळवून द्या, त्यांच्या एज्युकेशननुसार महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये कुठेही त्यांना काय छोटं मोठं काम उपलब्ध करून दिले तर ही कदाचित त्याच्यातून बाहेर पडते असं मला वाटतं. तर तुम्ही जे आता हे काम करताय म्हणजे सेक्स वर्कर, बारगर आणि ट्रान्सजेंडर साठी हे सगळं करत असताना तुम्हाला घरून कसं काय होईल की तुमच्या घरून कितपत सपोर्ट आहे? माझ्या घरून तर आम्ही सगळे सोशल टच असल्यामुळं आम्हाला कसला त्रास होत नाही. आम्ही ऑलवेज समाजासाठी काम करत असतो, त्यामध्ये संस्थेमध्ये काम करणारे अनेक माझे कर्मचारी जे आहेत सोबत माझ्यासोबत काम करतात त्यांच्या घरातून सुद्धा त्यांना सपोर्ट मिळतो. सुरुवातीला थोडस त्यांना त्रास झाला, परंतु हळूहळू आता 10-10 वर्ष 20-20 वर्ष ते लोक सगळे माझ्यासोबत काम करतात, त्याच्यामुळे त्यांनाही कुठला. आता तुमचं जिथे ऑफिस आहे त्या सोसायटीमधनं तुम्हाला काय विरोध होतो? कारण ही लोक तुमच्या ऑफिसला सारखी येत असतील, मग तिथे सारखे येतात, त्याच्यामुळे काय सोसायटीमधनं काय त्रास होतो का? नाही, आजपर्यंत असा त्रास कधी झालेला नाही, कारण प्रत्येकाशी आमचा अप्रोच जो आहे अगदी पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळं लोक सुद्धा आम्हाला सपोर्ट करतात की बाबा तुम्ही खूप छान काम करताय अशा पद्धतीने. मग आता ह्या ह्याच्यात तुम्ही काय सांगाल की ह्या बालगर्ल, सेक्स वर्कर आणि ट्रान्सजेंडर यांच्याबद्दल काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं की सगळं शासनाने करायला हवं आहे, त्याच्याबद्दल लोकांकडून काय अपेक्षा आहे की लोकांनी त्यांना कसं सहकार्य करायला हवं असं तुम्हाला वाटतं? आत्ता म्हटल्यासारखं ना ह्या लोकांना ह्या तृतीयपंथीयांना जर बाहेर काढायचं असेल, त्यांना समाजाच्या प्रवाहामध्ये सामील करून घ्यायचा असेल तर त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, त्यांना जवळ करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे त्यांना असे म्हणजे नकारात्मकता त्यांच्यामध्ये नसली पाहिजे, ह्यासाठी समाजाने सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर आज आपण आलात आणि इतकी महत्वपूर्ण माहिती दिली की समाजाकडून ज्यांना आपण बाजूला टाकलेलं होतं अशा लोकांना समाजातल्या लोकांनी कसं सहकार्य करायला हवंय ही माहिती दिली आणि त्याबद्दल मी आभार मानतो आणि सर्वांना आवाहन करतो की अशा लोकांना जर त्यांच्या ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर बाहेर पडण्यासाठी आपण त्यांना सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू. विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती, ऐका त्यांचे विचार, मते आणि माहिती. संवाद प्रखरच्या माध्यमातून आता दर शनिवारी राम प्रखर आणि मल्हार टीव्हीवर.